आणि बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पण त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे उद्धव ठाकरे हे शिर्डीच्या दौऱ्यावर असताना आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असलेले बबन भोलप हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला रवाना झाल्याचं कळतं. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, उबाठा गटामध्ये बबनराव भोलप गेल्या काही काळापासून नाराज होते आणि त्याचं प्रत्यंतर नुकतंच आलं. उद्धव ठाकरे आज नगरच्या दौऱ्यावर आहेत, तिथे दोन जाहीर सभा झाल्या, पण यावेळेला बबनराव घोलप मात्र इथे नव्हते. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक आहेत, मात्र ऐनवेळेला भाऊसाहेब वाघचौरे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्यानं घोलप चांगलेच नाराज आहेत. चर्मकार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी या भेटीला घोलप यांच्या नाराजीची किनार आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे बबनराव घोलप यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे? खरं तर उद्धव ठाकरे हे शिर्डीच्या दौऱ्यावरती आहे, नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. आज सकाळपासून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिर्डी आणि नगर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम पार पडत आहे. सकाळी सोनाई येथे त्यांची जाहीर सभा जी आहे ती पार पडली, त्यानंतर श्रीरामपूरमध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम पार पडले आणि आता शिर्डीच्या राहता या ठिकाणी देखील त्यांची सभा जी आहे उद्धव ठाकरेंची ती सुरू आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटामधले ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप हे नाराज असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. खरं तर बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आहे, मात्र स्वतः संपर्क प्रमुखांनीच या दौऱ्याकडे पाठ फिरवलेली आहे. कारण बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी तयारी केलेली होती, त्यांना तयारी करण्याची आणि या ठिकाणून निवडणूक लढण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दे आहेत जे उद्धव ठाकरे आणि त्यांच्याकडनं देण्यात आलेले होते. मात्र ऐनवेळी भाऊसाहेब वाघचौरे यांना उभाटा गटामध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्यानं तेव्हापासून हे खरं तर बबनराव घोलप जे आहेत ते नाराज आहे. मात्र बबनराव घोलप हे ज्या भागाचे संपर्क प्रमुख आहेत त्याच भागामध्ये पक्षप्रमुखांचा अर्थात उद्धव ठाकरेंचा दौरा होतोय आणि याच दौऱ्याकडे बबनराव घोलपांनी पाठ फिरवत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्मकार बांधवांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं. असलं तरी आपण जसं यापूर्वी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे हे शिर्डी दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदेची बबनराव घोलप यांनी भेट घेणं म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावरती आणि एकूणच या सगळ्या दौऱ्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे. बबनराव घोलप यांना विश्वासात न घेता हा दौरा करण्यात आलेला आहे, त्यामुळे एकीकडे पक्ष बांधणीचं काम सुरू असताना दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या उभाटा गटाला अशा पद्धतीने गळती लागती का असा सवाल आता या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जातो. बरोबर आहे लक्ष्मण, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.